नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला विसरू नये. शेजारील असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी, जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तो अभ्यासासाठी आपण लवकर पाहू शकाल. आज आपण एकूण नेट परीक्षामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात या अनुषंगाने काही सराव प्रश्नांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आपल्याला ही माहिती जेवढ्या जास्त प्रमाणात सराव करता येईल ती आपण करावी. अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, पहा, भाषा सतत बदलत असते हे तत्व मूलभूत मानल्यास भाषा अभ्यासात कोणती अडचण येत नाही, या ठिकाणी येत नाही म्हणतंय. त्यामध्ये जनक भाषा किंवा आदिभाषा यांचे स्वरूप निश्चित करता न येण्याची हे नाही. भाषिक परिवर्तनाचा विचार केंद्रावरती राहतो आणि हे स्वीकारण्याचे हे उत्तर आहे. म्हणजेच भाषा सतत बदलत असते हे तत्व मूलभूत मानल्यास भाषा अभ्यासात कोणती अडचण येत नाही, तर भाषिक परिवर्तनाचा विचार केंद्रावरती राहतो हे स्वीकारण्याचे. परंतु हे तीन जे पर्याय आहे, हा एक आदिभाषा एक जिनशी मानावी लागण्याची, परिवर्तनाचे नियम हाती लागण्याची, हे पर्याय या ठिकाणी अडचण करतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पुढचा प्रश्न म्हणजे सौरेशनी आणि महाराष्ट्री या समकालीन असून भिन्न प्रदेशात बोलल्या जात होत्या असे मान्य साधारण असून कालदृष्ट्या सौरेशनी हे आधीचे तर महाराष्ट्री हे नंतरचे रूप आहे हे कोणी स्पष्ट केले, तर नागो कालेलकर यांनी आपल्या भाषा भूगोल आणि इतिहास या ग्रंथात वरील प्रमाणे मत मांडलेलं आहे. म्हणजे सौरेशनी आणि महाराष्ट्री या समकालीन असून भिन्न प्रदेशात बोलल्या जात होत्या असे मानणे साधारण असून म्हणजे त्याला आधार नसून कालदृष्ट्या सौरेशनी हे आधीचे तर महाराष्ट्री हे नंतरचे रूप आहे हे नागो कालेलकर यांनी भाषा भूगोल आणि इतिहास या ग्रंथात स्पष्ट करून दाखवले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा ग्रंथ जर उपलब्ध झाला तर एकदा वाचून काढावा. भाषा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा असा ग्रंथ आहे. यामध्ये पादागुणे सुंप कत्रे अका त्रिवळकर हे पर्याय या ठिकाणी उत्तर नाही, तर नागो कालेलकर हे उत्तर आहेत. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच पूरक विनियोग, व्यवच्छेदक विनियोग, वैकल्पिक विनियोग या तत्वांच्या आधारे कशाची निश्चिती करता येते, तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी खालील पर्याय बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण पूरक विनियोग, व्यवच्छेदक विनियोग आणि वैकल्पिक विनियोग हे जे काही आहे हे तत्व स्वनिमाची तत्वे आहेत आणि म्हणून पदिमाची, योगात्मक प्रक्रियेची, पदबंधाची हे सर्व पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, तर स्वनिमाची ही वरील सर्व तत्वांच्या आधारे निश्चिती, स्वनिमाची निश्चिती केली जाते हे लक्षात घ्यावं. लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र यासारख्या ग्रंथांच्या भाषेचे असणारे नाते स्पष्ट करून वराडी मराठी ही एकीकडून अंशतः प्राचीन व आद्य मराठी तर दुसरीकडून आधुनिक मराठी पासून व व्याकरण मान्यतेपासून दूर असलेली महाराष्ट्रातील बोली आहे हे विधान या ठिकाणी सुम डोळके यांचं आहे. कारण हाना नेने, विवी कोलते, सुभा कुलकर्णी यांचं हे विधान असून सुम डोळके यांनी असं म्हटलंय की भाषेचे लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र त्यानंतर यासारख्या ग्रंथाच्या भाषेचे असणारे नाते स्पष्ट करून वराडी मराठी ही एकीकडून अंशतः प्राचीन व आद्य मराठी तर दुसरीकडून आधुनिक मराठीपासून व व्याकरण मान्यतेपासून दूर असलेली महाराष्ट्रातील बोली आहे असं विधान डोळके, सुम डोळके यांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजेच त्याने हा व्याकरणाच्या संदर्भात भाषा विज्ञान या घटकाच्या अनुषंगाने आणि विशेषतः या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो व्याकरणाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी माहिती असावं. त्याने हातावर तुरी दिली, नाव किनाऱ्याला लागले, हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो. या वाक्यातील हातावर, किनाऱ्याला, मोठ्या रस्त्याला हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये त्याने हातावर तुरी दिली, नाव किनाऱ्याला लागले, हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो, या वाक्यातील हातावर, किनाऱ्याला, मोठ्या रस्त्याला हे शब्द आधारपूरक असून कर्मपूरक, विधीपूरके व उद्देश विस्तारक हे या ठिकाणी पर्याय चुकीचे असून
आधारपूर्वक हे वाक्य बरोबर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे। याविषयीची माहिती पाहण्यासाठी आपण चॅनलवरील जो काही व्हिडिओ आहे भाषा विज्ञानाच्या संदर्भात तो आपण पाहावा। भाषा विज्ञानाच्या संदर्भात बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एकदा पाहून घ्यावेत। ऐतिहासिकता, प्रामाण्य, जिवंतपणा आणि स्वायत्तता ही कोणत्या प्रकारची भाषेची सार तत्वे आहेत? या ठिकाणी बोलीभाषा, पोटभाषा, प्रमाण भाषा आणि मिश्र भाषा, तर वरील जे काही ऐतिहासिकता, प्रामाण्य, जिवंतपणा आणि स्वायत्तता ही प्रमाण भाषेची सार तत्वे आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यावे। एकूणच या ठिकाणी अभ्यास करत असताना बोलीभाषा असेल, पोटभाषा असेल, मिश्र भाषा असेल याविषयीचा व्हिडिओ सुद्धा अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना चॅनलवरील पाहावा, ही माहिती आपल्या लक्षात येऊन जाईल। जहाबाद, जहाबाद म्हणजे या ठिकाणी मध्ये शब्द घातलेला आहे, जहाबाद, जहाबाद, अक्ल, अक्कल, अब्रू, अब्रू अशा रीतीने उच्चारण्याच्या बाबतीत मराठीने अनेक फारसी शब्दांना आपल्या सुनीम व्यवस्थेनुसार बदलून घेतले आहे आणि ते सुव्यवस्थितपणे कोणी दाखवले आहे तर माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी भाषा विज्ञानाच्या एकूण अभ्यासाच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत फारसी शब्दांना या पद्धतीचे उच्चारण्याच्या बाबतीत मराठीने फारसी शब्दांना आपल्या स्वनेमी व्यवस्थेनाचा बदलून घेतले तर सांगितलं आहे किंवा सुव्यवस्थितपणे पटवर्धन यांनी दाखवले आहे। विदा सावरकर असतील, सिरके क्षीरसागर असतील किंवा माधवराव सेतू माधवराव पगडे असतील हे विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, सूत्राने उड्डाणे हुंकार वदनी करी डरमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी अशा प्रकारचा नवळ यांच्या वैपुल्याने होणारा वापर कोणत्या भाषेचा मराठी वरील परिणाम आहे? तर हा जो काही न वरील ल याच्या वैपुल्याने होणारा जो काही परिणाम आहे तो कन्नड भाषेचा आहे, संस्कृतचा नाही, तेलुगूचा नाही आणि तमिळचा सुद्धा नाही, तर कन्नड भाषेचा हा वरील परिणाम आपल्याला मराठीवर असलेला दिसून येतो। चक्रपाणी वटेश्वर आणि चांगा वटेश्वराचा उल्लेख कोणत्या शिलालेखात आहे? अशा पद्धतीनेही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात आणि त्या अनुषंगाने एकूण शिलालेखाचा अभ्यास करत असताना, एकूण माहिती पाहत असताना आपण ही सखोल माहिती त्या ठिकाणी अभ्यासावी। चक्रपाणी वटेश्वर आणि चांगा वटेश्वराचा उल्लेख कोणत्या शिलालेखात? तर हरिश्चंद्र गड येथील शिलालेखात हा वरील उल्लेख आला तो आढळतो। पळसदेव शिलालेख असेल, मडगावचा शिलालेख असेल किंवा नागाव शिलालेख असेल याच्यामधील वरील माहिती नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्राचे संपादन पुढील पैकी कोणी केले नाही अशा पद्धतीचं हे विधान आहे, नाही म्हणतंय, म्हणजे भीमराव कुलकर्णी असतील, व वी पारखे असतील, शंगो तुळपुळे असतील यांनी चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्राचे संपादन केलेलं आहे, परंतु विभी कोलते यांनी, आपल्याला माहिती की विभी कोलतेंच्या बाबतीत एकूण जी काही ग्रंथाची माहिती आहे किंवा महानुभाव पंतांच्या निळचरित्राच्या संदर्भात जी काही एकूण माहिती आहे, ही माहिती किंवा विभी कोलते यांच्या संदर्भातील माहिती पाहण्यासाठी आपण चॅनेलवर इथं विभी कोलते जरी टाकलं तर तो व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल, तो अधिक माहितीसाठी आपण पाहून घ्यावा। श्रोते याचे मन आधीच सचाड, वरी मराठी या पूर्वीन कोड, जे काही विधान आहे वरील ज्या काही ओळी आहेत त्या कोणाच्या आहेत? तर त्या ओळी केशीराज व्यास यांच्या आहेत, म्हणजे ज्ञानेश्वर असतील, रामदास असतील, तुकाराम असतील यांच्या ह्या वरील ओळी नाहीत, कारण श्रोते याचे मन आधीच सचाड, वरी मराठी या पुरविन कोड अशा पद्धतीचं हे जे काही विधान आहे हे केशीराज व्यास यांचं विधान असलेलं आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न आपल्याला जोड्या लावाच्या माध्यमातून या ठिकाणी विचारला गेलेला आहे, तो म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळी चर्चा करत असताना किंवा एकूण ग्रंथाची माहिती का पाहावी आणि कशासाठी पाहावी किंवा एखाद्या लेखकाची सखोल माहिती त्या ठिकाणी का असणं गरजेचं आहे, अशा वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न ज्या ज्या वेळेस तुम्हाला विचारले जातात त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यामधून देता येतात। आणि पुढील जोड्या जुळवा, यामध्ये रत्नकला चरित्र, कथाकल्पतरू, बालबोध आणि पंचरत्न टीका या पद्धतीचे हे ग्रंथ दिले आहेत। या ठिकाणी रत्नकला चरित्र हे लोलिंबराज यांचं आहे, कथाकल्पतरू कृष्ण याज्ञवल्की यांचं आहे, बालबोध हे त्र्यंबकराज यांचा ग्रंथ आहे, तर पंचरत्न टीका हा रंगनाथ मोगरेकर यांचा ग्रंथ आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्र्यंबकराज असेल, लोलिंबराज असेल किंवा यज्ञ कृष्ण यज्ञ याज्ञवल्की असेल
यांच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस चर्चा आलेली आहे. आपण पहावी किंवा उद्धव चितगण असेल यांच्यावरही चर्चा केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1-7, 2-5, 3-9 आणि 4-6 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजेच 1-7 रत्नकला चरित्र लोरिंग राज यांचं, 2-5 म्हणजेच कृष्ण याज्ञवल्की यांचा ग्रंथ कथाकल्पतरू, 3-9 म्हणजे बालबोध हा त्र्यंबकराज, आणि पंचरत्न टीका हा रंगनाथ मुगळीकर यांचा ग्रंथ आहे. हे आपण लक्षात घ्यावं. पुढील बखरी कालक्रमानुसार घ्या लावा. आता मी काल का परवादिशीच एक तुम्हाला कालक्रमानुसार लेखकांचे आणि एकूण ग्रंथांची माहिती देत असता, लेखकाची माहिती देत असताना मुद्दा म्हणून सांगितलं होतं की अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. अगदी त्याच पद्धतीने बकरीवरही त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. कारण कोणत्या बकरीचा कालखंड अगोदरचा आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये चित्रगुप्ती बकर, राक्षसागडीची बकर, हरिवंशाची बकर आणि पेशव्यांची बकर. आणि या ठिकाणी आपला जो काही पर्याय क्रमांक दी आहे याच्यामध्ये राक्षसागडीची बकर आधीची, त्यानंतर चित्रगुप्ती बकर, त्यानंतर हरिवंशाची बकर आणि शेवटी पेशव्यांची बकर. आता हे तर आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं की पेशव्यांची बकर ही शेवटी आहे. मग त्या पर्यायाकडे जाऊन आपण या पर्यायांचा विचार करू शकतो. परंतु यापैकी जर कोणतीच बकर तुम्हाला माहिती, कालखंड माहिती नसेल तर त्या उत्तर शोधणं त्या ठिकाणी अवघड जातं. म्हणून कमीत कमी दोन प्रश्नांची पर्यायांचा शोध तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. शाहिरी वाङ्मयाने आपल्या शृंगार भावनेचा आविष्कारही सरळ व प्रत्यक्षपणे केला आहे, त्याकरिता पौराणिक कथांचा आश्रय घेतला नाही, हे जी काही विधान आहे. आता पहा, शाहिरी वाङ्मयाने आपल्या शृंगार भावनेचा आविष्कारही सरळ व प्रत्यक्षपणे केला आहे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुन्हा काय म्हणतंय, त्याकरिता पौराणिक कथांचा आश्रय घेतला नाही, अगदी बरोबर. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण विधान हे बरोबर आहे. कारण त्यांना काही पौराणिक कथांचा त्यासाठी आश्रय घेतलेला आपल्याला दिसून येत नाही. तर त्यांनी स्वतःची शाहिराने स्वतः त्या पद्धतीने आपल्या ज्या काही भावना आहे श्रृंगार भावनेचा आविष्कार अतिशय सरळ आणि प्रत्यक्षपणे कुठलाही आश्रय न घेता या ठिकाणी मानले आहेत. म्हणून संपूर्ण विधान चूक हे बरोबर नाही. उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध हे बी नाही आणि पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक हे सुद्धा नाही. म्हणून संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे. हे हा जो काही पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा जो काही पर्याय आहे तो म्हणजेच आता पहा, प्रभू लिंग लेले या कानडी काव्याचा लीला विश्वंभर. आता लीला विश्वंभर हा ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. कारण लीला विश्वंभर वर माहिती पाहत असताना हा अनुवाद कोणी केला तर ब्रह्मदासांचा हा ग्रंथ आहे लीला विश्वंभर. आणि म्हणून आपल्याला वरील जरी ग्रंथ माहीत नसला तरी आपल्याला जो काही आपला मराठीमध्ये अनुवाद केलेला जो काही ग्रंथ आहे तो ब्रह्मदासांना, आणि तो प्रभू लिंग लेले या कानडी काव्याचा लीला विश्वंभर हा ब्रह्मदास यांचा ग्रंथ आहे. माधवदास असतील किंवा शंकरदास असतील किंवा वीरदास असतील यांचा काहीही संबंध नाही त्या ग्रंथाचा. आणि म्हणून या ठिकाणी एक जो काही पर्याय आहे ब्रह्मदास ते बरोबर आहे. विवाहो स्वीकारू या लीलेशी संबंधित ग्रंथ कोणता? विवाहो स्वीकारू म्हणजेच विवाह ढवळे म्हणजे काय, लग्नात गावयाची गाणी. आणि यावरून आपल्याला हा जो काही लीलेशी संबंधित ग्रंथ कोणता तर ढवळे हा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आणि म्हणून रुक्मिणी स्वयंवर असेल, शिशुपालवद असेल किंवा मातृकी रुक्मिणी स्वयंवर असेल हे ग्रंथ किंवा याचा संबंधित लीलेशी संबंधित ग्रंथ जर कोणता असेल तर तो ढोळे आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे 17व्या शतकात संस्कृतमधून तेलुगूमध्ये प्रथमच आढळलेल्या मराठी अनुवाद ग्रंथाचे नाव काय? आता पहा, 17व्या शतकात संस्कृत मधून तेलुगूमध्ये प्रथमच आढळलेल्या मराठी अनुवाद ग्रंथाचे नाव काय? तर विवेकसार उर्फ मनन ग्रंथ हा तेलुगू मधून प्रथमच आढळलेला, 17व्या शतकात संस्कृतमधून तेलुगूमध्ये प्रथमच आढळलेल्या मराठी अनुवाद ग्रंथाचे नाव म्हणजे विवेकसार उर्फ मनन ग्रंथ हा होय. आता पुढचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिलंय की पंचीकृत विवेक सुगम शोध यानं वैकल्य, बिलकुल नाही. हे तिन्ही पर्याय ठिकाणी चुकीचे असून डी हा पर्याय बरोबर आहे. रंगबोधांची योग वशिष्ठ टीका ही बृहद योग वाशिष्ठावरील टीका, बृहद योग वाशिष्ठावरील टीका नाही, ती लघु योग वाशिष्ठावरची टीका आहे. पहा या ठिकाणी बृहद आणि लघु या पद्धतीचं हे विधान आहे. आणि म्हणून
उत्तरार्ध बरोबर असून पूर्वार्ध चूक आहे, म्हणजे संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर उत्तर चूक, संपूर्ण विधान बरोबर हे विधान या ठिकाणी चुकीचे असून उत्तरार्ध बरोबर आणि पूर्व चूक आहे, म्हणजेच रंगबोधाची योग वैशिष्ट्य टीका ही बृहत योग वाशिष्ठावरील टीका आहे। इथपर्यंत काही विधान आहे बरोबर आहे आणि म्हणून हे जे काही विधान पुढचं आहे ते चुकीचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यावं। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, घडी 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 चरण तुझे आठवती रामा ही पदरचना कोणत्या कवीची आहे? तर केशव स्वामी यांची वरील पदरचना आहे घडी 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 चरण तुझे आठवती रामा, ही पदरचना केशव स्वामी यांची आहे। अनंतनाई विठ्ठल बिडकर किंवा रघुनाथ पंडित यांची ही पदरचना नसून ती घडी घडी तुझे चरण टिकती ही केशव स्वामी यांची आहे। विष्णू सकाराम खांडेकरांनी ईसाप नीती ओके पंचतंत्र या कथा लेखनाच्या पद्धती निकट जाणारी नीतिकथा तसेच खलील जिब्रानच्या रूपकथेजवळ जाणारी रूपकथा लिहिली, त्यामुळेच प्रथमच नवी भर मराठी कथा वाङ्मयात। अगदी बरोबर, या ठिकाणी वाचल्यानंतरच लक्षात येतं की विष्णू सकाराम खांडे ईसाप नीती असेल, पंचतंत्र प्रस्थितीत निकट जाणारी नीतिकथा त्या ठिकाणी लिहिली आहे, तसेच खलील जिब्रानच्या रूपकथेजवळ जाणारी रूपकथा ही त्यांनी लिहिली आहे आणि म्हणून प्रथमच त्यांनी मराठी वाङ्मयात कथा वाङ्मयात त्यांना भर घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण विधान हे बरोबर आहे, हे उत्तर सी हा पर्याय बरोबर आहे। विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, विधानाचा पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, संपूर्ण विधान चूक हे पर्याय चुकीचे असून सी हा पर्याय बरोबर आहे। पुढील पैकी कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीने गौरविले आहे किंवा गौरवण्यात आले? तर चौंडक, झेलझपाट, दसक्रिया ह्या कादंबऱ्यांना त्या ठिकाणी साहित्य अकादमीने गौरवलं नाही, तर नामदेव कांबळे यांच्या राघववीर या कादंबरीला त्या ठिकाणी या कादंबरीला साहित्य अकादमीने गौरवलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, साहित्य अकादमी प्राप्त जे काही ग्रंथ आहेत त्याची माहिती किंवा व्हिडिओ मी मुद्दामहून आपल्या चॅनलवर टाकला आहे, कारण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना साहित्य अकादमीवर प्रत्येक वेळी प्रश्न एकदा का होईना विचारला आहे आणि म्हणून ही माहिती काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी पाहावी। पुढील पद्य पंक्ती पैकी मूळ पद्य पंक्ती कोणती? असे बघा, आता एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, म्हणजे आपण दररोजच्या सरावात किंवा वाचण्यात अशा पद्यपंक्ती आहेत त्याचा विचारही आपण वाचण्यात सतत वाचत असतो, परंतु अशा ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात किंवा अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपला गोंधळ उडतो आणि म्हणून या ठिकाणी जी काही माहिती आहेत किंवा ज्या काही ओळी आहेत ह्या आपल्याला अतिशय माहिती सखोलपणे माहिती असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पिंपात मेले ओल्या उंदीर, उंदीर पिपात मेले ओल्या, ओल्या पिपात उंदीर मेले, उंदीर मेले पिपात ओल्या, म्हणजे पिपात मेले ओल्या उंदीर ही जी एक नंबरची ओळ आहे ही या ठिकाणी बरोबर आहे, परंतु आपलं कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीचे विधान त्या ठिकाणी येतात, त्यावेळेस पिपात मेले ओल्या उंदीर ही ओळ त्या ठिकाणी बरोबर आहे। गझल ही हा कविता प्रकार मराठीत सर्वात प्रकार अधिक कोणी हाताळला? तर अमृत राय, म्हणजे माधव चुले यांच्या अगोदरही, सुरेश भासांच्या अगोदर, मंगेश पाडगावकरांच्या अगोदरही अमृत राय यांनी गझल हा कविता प्रकार मराठीत आधी सर्वात आधी हाताळला हे आपण लक्षात घ्यावं। आमची तेशी भाषा विद्यापीठी शोभणारी आहे की नाही या विषयावर इसवीसन 1992 मध्ये कोणी सडोतर विचार व्यक्त केले? तर राजाराम शास्त्री भागवत, इसवीसन कोणतं सांगितलंय तर 1892 मध्ये, म्हणून इसवीसनाच्या माध्यमातून आपल्याला या पर्यायाचा विचार करावा लागतो आणि अशा वेळेस या अशा पर्यायांचा विचार करत असताना अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा कालखंड, महादेव गोविंद रानडे यांचा कालखंड, शिवराम परांजपे यांचा कालखंड माहीत असण्याबरोबर राजाराम शास्त्री भागवत यांचाही कालखंड त्या ठिकाणी, आणि त्याचवेळी इथं एक दुसरी गोष्ट या ठिकाणी माहिती असणं गरजेचं की आमची देशी भाषा विद्यापीठी शोभणारी आहे की नाही यावर या विषयावर इसवीसन 1892 मध्ये कोणी सडेतोड विचार व्यक्त केले? तर राजाराम शास्त्री भागवत यांनी हे विचार व्यक्त केलेले आपल्याला सांगता येतात। अगस्तीच्या अंगणात या प्रवास वर्णनाचा लेखक कोण? आता अगस्तीच्या अंगणात हे प्रवास अतिशय गायलेलं जे काही पुस्तक आहे, प्रवास वर्णन आहे,
हे प्रभाकर पाद्य यांचा आहे. या ठिकाणी पु ल देशपांडे गंगाधर गाडगीळ मीना प्रभू हे पर्याय चुकीचे असून अगस्तीच्या अंगणात या प्रवास वर्णनाचा लेखक प्रभाकर पाद्य हे आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. प्रभाकर पाद्यावर आपला आपली जी काही अधिक माहिती आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये आहे, आपण एकदा पाहावी. पुढील पैकी कोणा विषयीचे लेखन केवळ चरित्र स्वरूपातच सिद्ध झाले आहे? तर भाऊ दाजी लाड यांचं लेखन केवळ चरित्र स्वरूपातच सिद्ध झाले आहे. म्हणजेच दादोबा पांडुरंग तडखरकर असतील, महर्षी दोंडो केशव कर्वे असतील आणि काशीबाई कानिटकर असतील यांचं नाही, तर भाऊ दाजी लाड यांचं लेखन हे केवळ चरित्र स्वरूपातच सिद्ध झाले आहे हे आपण या ठिकाणी पाहू. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या भागात घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.